दृष्ट प्रवृत्ती वाईट विचारांवर विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानिमित्त पनवेल शहरातील मिडल क्लास सोसायटी येथील मैदानात रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पनवेलमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम झाला मिडल क्लास सोसायटी मैदानातील झनकार नवरात्रोत्सवात दसऱ्यानिमित्त खास रामचरित्रावर आधारित रामलीलेचे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले बुधवारी रात्री हिंदू संस्कृतीनुसार तब्बल पंचवीस फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले रावणवध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतीक मानले जाते। आज आपण रावण दहनासोबत आपल्यातील क्रोध मोह लोभ वासना गर्व मत्सर द्वेष निराशा आळस अज्ञान या सर्व गोष्टींचे दहन करून विजयादशमी साजरी करत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली यावेळी माजी सभागृह परेश ठाकूर वर्षा प्रशांत ठाकूर मिडल क्लास सोसायटीचे अध्यक्ष राजू गुप्ते मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजाराव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिडल क्लास सोसायटी मैदानात यावर्षी साकारलेली रावणाची प्रतिमा पंचवीस फूट असून यामध्ये बांबूच्या काठ्या पुठ्ठ्या कागदाचा वापर करण्यात आला होता तसेच रावणाची प्रतिकृती बनवण्यासाठी खास दिल्ली येथून दरवर्षी मुंबई येथे तीन महिने अगोदर कारागीर येऊन काम करतात यंदा पनवेलमध्ये प्रथमच दिल्लीतील कारागिरांकडून दसऱ्यानिमित्त रावणाची प्रतिकृती बनवून घेण्यात आली होती यावेळी रामलीला आणि रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी तसेच दसरा सण साजरा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती